रवींद्र महाजनी यांच्यासारखा देखणा नायक मिळणं हे खरं तर मराठी सृष्टीचं मोठं भाग्यच म्हणावं लागेल, कारण त्यानंतर असा देखणा सुपरस्टार आजच्या जगात मराठी सृष्टीला मिळालेला नाही असे मत अनेक प्रेक्षकांचे असेल. रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी माधवी यांनी आत्मचरित्र प्रकाशित केलं. या आत्मचरित्रात त्यांच्या आयुष्यात जे काही घडलं ते त्यांनी प्रांजळपणे मांडलं. संसार म्हटलं की सुख दुःख आलीच, ते अनुभव महाजनी कुटुंबानेही घेतले. पण आज रवींद्र महाजनी यांची दुसरी बाजू देखील आपण इथे मांडणार आहोत, जी माधवी महाजनी यांच्या आत्मचरित्रात लिहिली आहे. व्यसन जुगार या गोष्टी रवींद्र महाजनी यांनाही मान्य नव्हत्या. फक्त पैसा मिळत राहावा या आशेने त्यांनी चुकीचा मार्ग निवडला होता. पण जेव्हा त्यांनी मराठी सृष्टीचा सुपरस्टार अशी ओळख मिळवली तेव्हा मात्र त्यांनी जुगार खेळणे सोडून दिले. नोकरी करायची नाही, हिरो बनायचं आहे हे त्यांचं स्वप्न होतं आणि ते त्यांनी सत्यात उतरवलं. मराठीसह त्यांना हिंदी गुजराती चित्रपटासाठी विचारणा होऊ लागली. भरपूर मान सन्मान मिळाला, प्रसिद्धीही मिळाली, पैसेही पुष्कळ कमावले. मिळालेले हे सर्व पैसे ते पत्नीच्या हातात आणून देत असत. जेव्हा भरभराटीचे दिवस आले तेव्हा मुलगी रश्मीचा वाढदिवस ते एखाद्या लग्नासारखा थाटात साजरा करत असत. कित्येक दिवसानंतर शूटिंग होऊन घरी आले की मुलांना ते येतानाच नवीन कपडे आणत. अर्थात रवींद्र महाजनी यांची निवड देखील चांगलीच असल्याने मुलांना ते कपडे आवडत असत. पत्नीसोबत गप्पा मारणे, फिरायला जाणे, नातेवाईकांसोबत वेळ घालवणे अशा गोष्टीमुळे त्यांचं व्यक्तिमत्व किती दुलखुलास होतं याची प्रचिती येते. रवींद्र महाजनी यांना विशिष्ट पानपट्टीवरचे पान खायला आवडत. दिवसभरात ते 3-4 वेळा तरी पान खायचे. पान खायला ते पत्नीलाही सोबत घेऊन जायचे, त्यामुळे माधवी यांनाही पान खाण्याची आवड लागली. कोल्हापूरहून शूटिंगवरून आल्यानंतर त्यांनी पत्नीसाठी हिऱ्याच्या कानातल्या कुड्या आणल्या होत्या. 45 वर्षापूर्वी त्या 40,000 रुपयाच्या होत्या. रवींद्र महाजनी यांनी अभिनयाव्यतिरिक्त बांधकाम व्यवसायातही नशीब आजमावले होते. यात त्यांना फायदा झाल्याने पत्नीला त्यांनी स्वतः डिझाईन केलेले सुपर डील्स हिऱ्याचं मोठं मंगळसूत्र भेट दिलं होतं. 30 वर्षापूर्वी ते मंगळसूत्र 3 लाख रुपयाचं होतं. कालांतराने रवींद्र महाजनी यांनी रागाच्या भरात त्या कुड्या आणि मंगळसूत्र माधवी यांच्याकडून मागून घेतलं. पण पत्नीसाठी प्रेमाने आणलेल्या त्या दोन्ही गोष्टी त्यांनी शेवटपर्यंत तशाच जपून ठेवल्या होत्या. प्रेमाने दिलेली ही भेट पाहिली की माधवी यांना आजही गहिवरून येतं.